पंचांची एक चूक क्रिकेट सामन्याचं चित्र पालटू शकतं. अनेकदा गोलंदाजानं टाकलेला नोबॉल पंचांच्या नजरेतून सुटतो आणि फलंदाजाला बाद दिलं जातं. रिप्लेमध्ये नोबॉल असल्याचं लक्षात येतं आणि मग खेळाडू पंचांशी हुज्जत घालतात. पण ICC आता नोबॉलचं टेन्शन दूर करण्याचं ठरवलंय. नोबॉल तंत्रज्ञानाला ICC मंजुरी दिली. भारतातील क्रिकेट सामन्यात या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर करण्यात येणार आहे. नोबॉल तंत्रज्ञानाद्वारे गोलंदाजाच्या पायावर नजर ठेवली जाणार आहे. गोलंदाज क्रीजवर पाय ठेवतो त्यावेळी तिसरा पंच त्यावर कॅमेऱ्याच्या मदतीनं नजर ठेवणार आहे. गोलंदाजाचा पाय क्रीजच्या पुढे असेल तर तिसरा पंच लगेच मैदानावरील पंचांना माहिती देईल. आतापर्यंत तिसरा पंच DRS मागणी झाल्यानंतर गोलंदाजाच्या पायावर लक्ष ठेवत होता. मात्र या तंत्रज्ञानामुळे तिसरा पंच थेट मैदानावरील पंचांनाच नोबॉल संदर्भात माहिती देणार आहे. हे नोबॉल तंत्रज्ञान खर्चिक असले तरी BCCI केलेल्या मागणीमुळे ICC प्रायोगिक तत्वावर या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी दर्शवली. लवकरच भारतात होणाऱ्या सामन्यांमध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.